नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपले मी स्वागत करतो. बांधवांनो, शेतकरी बांधवांनो, एक अतिशय आनंदाची बातमी आली आहे. पीक विमा जाहीर झाला आहे. या खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची विमा उतरवला आहे. ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला आहे त्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला आहे. यानंतर आज या जिल्ह्यासाठी पीक विमा मंजूर झाला आहे त्या जिल्ह्याची यादी आली आहे. जिथे पीक विमा जाहीर झाला आहे 29 जिल्ह्यासाठी पीक विमा मंजूर झाला आहे. विशेष म्हणजे या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांची कांदा पीक विमा भरला होता त्या सर्व शेतकऱ्यांना कांद्याचा पीक विमा मिळणार आहे. 26 जिल्ह्यात स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून झालेल्या नुकसानातील अनुसरून संबंधित विमा कंपन्यांना 25% आगरी पीक विमा रक्कम देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर अधिसूचना काढण्यात आल्या. मात्र त्याविरोधात काही कंपन्यांनी जिल्हा प्रशासन व विभागीय स्तरावर अलिप केला होती ती अलिप फेटाळून लावण्यात आली आहे. काही विमा कंपन्यांनी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे आपली अलिप केली आहे. या दरम्यान राज्य शासनाच्या वतीने हवामान तज्ज्ञ कृषी विद्यापीठामधील तज्ज्ञ व्यक्तीचे सहकार्य घेऊन 21 दिवसाच्या पावसाच्या अतिवृष्टीच्या नियमाला अनुसरून तसेच विविध तांत्रिक व विचारदृष्टीने शेतकऱ्याचे झालेले नुकसान कंपन्यांच्या समोर सिद्ध करून कंपन्यांना विमा देण्यास भाग पाडले आहे. कोणते जिल्ह्यातील किती गावांना मिळणार पीक विमा? जिल्ह्यात प्रथम पहिल्यास बुलढाणामध्ये 98 गावे पीक विम्यासाठी पात्र आहेत आणि 47 अनिवार्य आहेत. जालन्यामध्ये 144 गावे विम्यासाठी पात्र आहेत आणि 48 उपलब्ध आहेत. मित्रांनो, यवतमाळमध्ये 161 गावे पीक विम्यासाठी पात्र आहेत. त्यापैकी 47 गावे आली आहेत ही वार्षिक आधारावर आहे. त्यानंतर नाशिकमध्ये 91 गावे पात्र असून 47 गावे सस्तीच्या लागवडीखाली आली आहे. यानंतर नांदेड जिल्ह्यात बघितले तर 144 गावे पीक विमास पात्र आहेत तर 47 अनिवार्य आहेत. तर परभणीमध्ये 73 गावे पीक विम्यास पात्र आहेत, 47 नियमित, लातूर 120 गावे पात्र आहेत आणि 47 अल्पतील आहेत, आपत्कालीन आहेत. वाशीमध्ये पहिल्यास 112 गावे पात्र ठरेल असून 47 गावे अनिवार्य आहे. त्यानंतर अकोल्याकडे नजर टाकली तर तेथे 146 गावे पीक विम्यासाठी पात्र असून 47 गावे अनिवार्य आहे. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. जय हिंद.